ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की 13/12/2019 सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला की के कृष्णमूर्तीच्या जजमेंट प्रमाणे तुम्ही ओबीसी आरक्षणाची कारवाई पूर्ण करा. म्हणजे आरक्षणाला त्यांनी विरोध केला नाही, 50% वरच्याला विरोध केला, आपल्याला विरोध केला नाही. त्यांनी सांगितलं ती कारवाई तुम्ही पूर्ण करा. ती कारवाई म्हणजे काय? तर ती कारवाई म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग तयार करणे आणि एम्पेरिकल डाटा गोळा करणे, म्हणजे सायंटिफिक डाटा गोळा करणे. परंतु 15 महिने त्याच्यानंतर राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगही गठीत केलं नाही आणि एम्पेरिकल डाटा कलेक्ट करायची व्यवस्था देखील केली नाही. 8 वेळा तारखा या ठिकाणी राज्य सरकारने घेतल्या, पण 8 वेळा तारखा घेऊन देखील त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. शेवटी नाराज होऊन या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने 50% वरचं तर उडवलंच, पण 50% आतलंही आरक्षण हे रद्द केलं आणि सांगितलं ही सगळी कारवाई तुम्ही पूर्ण करा. त्यामुळे 15 महिने हे जे काही झोपा या सरकारने काढल्या त्याच्यामुळेच आज ओबीसी आरक्षणावर ही परिस्थिती आली की उद्या जर निवडणुका झाल्या, मग ती जिल्हा परिषदेची असो, पंचायत समितीची असो, ग्रामपंचायतची असो की महानगरपालिकेची की नगरपालिकेची, एकही जागा ओबीसी करता राखीव राहणार नाही. त्यामुळे आता ही वेळ गेलेली नाही, राज्य सरकारने तातडीनं कारवाई केली पाहिजे. मी स्वतः या संदर्भात 4 तारखेला निकालाला, 5 तारखेला विधानसभेत सगळ्या गोष्टी मांडल्या. या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. त्या बैठकीत काय केलं पाहिजे हे देखील मी सांगितलं. महाधिवक्ते होते त्यांनी त्याला दुजोरा दिला. त्यानंतर 5 पत्र मी पाठवले, एकाही पत्रावर कारवाई नाही आणि कुठलीही कारवाई सरकारने केली नाही. परत वेळ काढून धोरण केलं, म्हणजे ते 15 महिने आणि हे उरलेला सगळा हा जो भाग आहे याच्यामध्ये खरं म्हणजे हा सगळा जो काही घोळ आहे हा राज्य सरकारच्या वतीनं झालाय. एक गोष्ट अजून महत्वाची आहे, हे जे काही सांगितलं होतं की जनगणनेच या ठिकाणी हे मिळेल, हे अतिशय चुकीचं आहे. जनगणना हवीच आहे आम्हाला, पण ती वेगळ्या कारणाने हवी आहे. या आरक्षणाकरता सर्वोच्च न्यायालयाने एम्पेरिकल डाटा म्हटलाय, जनगणना म्हटलेली नाही. आणि एम्पेरिकल डाटाचा अर्थ असा आहे की सायंटिफिक डाटा, बस तो जसा आपण मराठा आरक्षणाच्या वेळी एम्पेरिकल डाटा तयार केला आणि सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा निर्णय आपण बघितला असेल तर तो डेटा त्यांनी मान्य केलाय, त्याचे निष्कर्ष त्यांनी वेगळे घेतले आहेत, पण डेटा मात्र आम्ही क्वेश्चन करत नाही असं म्हटलंय. असा एम्पेरिकल डाटा या ठिकाणी तयार करण्याची गरज होती, पण तो देखील या सरकारने तयार केला नाही. त्यामुळे जनगणनेचा विषय या आरक्षणाला तरी लागू होत नाही. एम्पेरिकल डाटा केवळ सरकारला तयार करायचा आहे, केवळ निष्क्रियतेने. म्हणजे मी तर त्या दिवशी देखील बोललो की सरकारमधले मंत्री मोर्चे काढत होते आणि तिकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याकडनं बाजूच कोणी मांडत नव्हतं आणि अशा बाबतीत अशा परिस्थितीत हे ओबीसी आरक्षण गेलंय. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत हे ओबीसी आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत भाजपचं आंदोलन सुरूच राहील.